गायकवाड़ आयुर्वेदिक क्लिनिक, कोणताही साइड इफेक्ट शिवाय खात्रीशीर आयुर्वेदिक उपचार, मोतीबिंदू, काजबिंदू, डोळ्यांचा नंबर, किडनी विकार, कैंसर विकार, लिव्हर विकार, एड्स विकार, रोग प्रतिकारक शक्ति वाढवणे, ठिकाण गायकवाड़ आयुर्वेद क्लिनिक, महात्मा फुले चौक, मार्केट यार्ड, अहमदनगर, संपर्क 94-23-16-12-34 आणि 94-20-75-25-31। तुम्ही आमची समाजामध्ये बदनामी केली, त्या बदल्यात तुम्ही आम्हाला तुमची 2 एकर जमीन विकून 40 लाख रुपये द्या, नाहीतर तुमच्यावर आम्ही ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करू आणि जेलमध्ये घालू, अशी धमकी देणाऱ्या विरोधामध्ये राहुरी पोलिसामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। रामेश्वर बाबासाहेब हरिश्चंद्र यांनी दिलेल्या फिर्यादीमध्ये असं म्हटलंय की आरोपी दिनेश बाळासाहेब सगळगिळे, अनिता दिनेश सगळगिळे, प्रतिभा बाळासाहेब सगळगिळे, चंद्रशेखर पवार हे सर्व राहणार खडांबे हे फिर्यादीच्या दारासमोर आले आणि फिर्यादीचे मित्र बापू रोहिदास ससाने विनायक राजेंद्र गर्जे यांना म्हणाले की तुम्ही माझ्या पत्नीबाबत बदनामीकारक वक्तव्य केलंय। यावर फिर्यादी यांनी आरोपीला असं काहीही झालं नाही, तुमचा काहीतरी गैरसमज झालाय असं सांगितलंय, तुमच्या बायकोबद्दल आम्ही काहीही बोललो नाही असं सांगितल्याचा आरोपीला राग आल्यानं आरोपीनं त्यांना शिवीगाळ करून दमदाटी केली। तुम्ही आमची समाजामध्ये बदनामी केली आहे, त्या बदल्यात तुम्ही आम्हाला 2 एकर जमीन विकून 40 लाख रुपये द्या, नाहीतर तुमच्यावर ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करून जेलमध्ये घालू, अशी धमकी दिली। माझं नाव रामेश्वर बाबासाहेब हरिश्चंद्रे, राहणार खडंबी, दिनेश बाळासाहेब सगडगिळे हे 1 तारखेला माझ्या घरी आले, रात्री 10:30-11 दरम्यान घरी आले। घरी येऊन ते निशिवेगा चाकू गांडे मिरची पावडर घेऊन ते घरी आले माझ्या, आणि त्याची मंडळी अनिता संगीत अनिता दिनेश सगडगिळे, त्याची आई प्रार्थना प्रतिभा बाळासाहेब सगडगिळे यांनी माझ्यावर 40 लाख रुपये तुम्ही द्यावे, नाही तर माझ्या आमची बदनामी केली त्याची भरपाई तुम्ही 40 लाख रुपये म्हणून द्यावी, नाही तर तुमच्यावर ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करून तुम्हाला हे करू। तर रामेश्वर हरिश्चंद्र यांच्या फिर्यादीवरून दिनेश बाळासाहेब सगळगिळे, अनिता दिनेश सगळगिळे, प्रतिभा बाळासाहेब सगळगिळे आणि चंद्रशेखर पवार यांच्या विरोधात राहुरी पोलिसांमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। सुहास जाधवसह शरद पाचरणे, सी न्यूज मराठी, राहुरी।